नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो दिनांक पंचवीस मे दोन हजार एकवीस आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत गट क्लास सी किंवा ग्रुप सी पदांसाठी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये विविध पदे या ठिकाणी भरली जातील तुम्हाला वेतन कमीत कमी पेस्केल जेव्हा राहणार आहे तुमचा अठरा हजार ते एक्केचाळीस हजार शंभर या पेस्केलमध्ये तुम्हाला सॅलरी मिळत आहे पात्रता कमीत कमी दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही यातील काही पदांसाठी अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त कोणत्याही क्रायटेरियाची गरज नाही क्वालिफिकेशनची गरज नाही अर्ज करण्यासाठी फी नाही तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे त्यामुळे याबाबत तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो महा जॉब चॅनल नेऊन असाल व अजूनही चॅनल सबस्क्राईब नक्की करा जॉब रिलेटेड रेग्युलर अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो तर बघा मित्रांनो जाहिरातलेली डिपार्टमेंट कोणता आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्यामार्फत हेडक्वार्टर्स नॉर्थन कमांड यांच्यामार्फत ही भरती मित्रांनो या ठिकाणी होत आहे यामध्ये बघा नॉर्थन कमांडमध्ये इंडियन नॅशनल्सपासून मेल कॅन्डिडेट्स जे आहेत त्यांच्यापासून रिक्रुटमेंटसाठी जे आहे ते ॲप्लिकेशन मागवलेल्या आहेत यामध्ये बघा ग्रुप सी मधल्या पद आहेत क मधली पदे आहेत जी या ठिकाणी भरली जातील कोणकोणती पदे आहेत त्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे याची माहिती आता आपण घेऊया त्यानुसार बघा नंबर ऑफ वॅकन्सी आपण बघणार आहोत सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर अर्थात ड्रायवर पदांच्या टोटल सत्तावीस जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत तुम्ही या पदासाठी प्रयत्न करू शकता पेस्केल बघा एकोणीस हजार नऊशे ते पंचेचाळीस सातशे तुम्हाला या ठिकाणी पेस्केल मिळत आहे एज लिमिट अठरा ते सत्तावीस वर्ष ओपनसाठी तुमचं या ठिकाणी राहणार आहे त्यानंतर बघा एक... त्या ठिकाणी टोटल ज्या सत्तावीस जागा आहेत त्यातील एस इकॉनॉमिक विक्र सक्शनची एक एस सीच्या जा एकवीस जागा भरल्या जातील आणि जनरलच्या पाच जागांसाठी भरती होत आहे क्वालिफिकेशन मॅट्रिक्युलेशन ऑर इक्टन फ्रॉम रेकडन युनिव्हर्सिटी अर्थात दहावी उत्तीर्ण त्यानंतर मस्ट पजेस सिविल ड्रायव्हिंग ड्रायविंग लायसन फॉर हेवी व्हीकल फ्रॉम डी ओ आरटीओ हॅव टू इयर्स एक्सपिरियन्स ऑफ ड्रायविंग सच व्हेकल्स लायसन नंतरचा दोन वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी हेवी व्हेकल ड्राईव्ह करण्याचा या ठिकाणी त्या ठिकाणी मागितलेला आहे त्यानंतर व्हेकल मेकॅनिकची एक जागा आहे ज्यासाठी पेसके लागेन सेमच आहे अठरा ते पंचवीस वर्षे मात्र यासाठी एज लिमिट राहणार आहे दहावी उत्तीर्ण केपेबल ऑफ रिडिंग नंबर्स अँड नेम्स ऑफ टूर्स अँड व्हेकल्स इन इंग्लिश अँड हिंदी आणि वन इयरचा एक्सपिरियन्स एस सी साठी जागा ही रिझर्व्ह या ठिकाणी ठेवलेली आहे त्यानंतर पुढचं पद हो आहे फायरमॅन टोटल तीन जागा या ठिकाणी भरल्या जातील पेस्केल सेमच राहणार आहे अठरा ते पंचेस वर्ष एज लिमिटर राहणार आहे या ठिकाणी विविध प्रकारचं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं आहे ज्यामध्ये दहावी उत्तीर्ण त्यानंतर तुम्हाला मेंटेनन्स आणि एक्सपिरियन्स पाहिजे एक्स्टिंगचा एक्स्टिंग होस्ट फिटिंगचा या रिलेटेड इंजिन ट्रेलर पंप असेल किंवा मस्टी फॅल यूज ऑफ मेंटेनन्स फर्स्ट एड फायर फायटिंग त्याचबरोबर तुम्हाला विविध क्रायटेरिया मागितलेल्या आहेत फिजिकल क्वालिफिकेशन सुद्धा आहे तेही तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता या ठिकाणी टोटल तीन जागांपैकी एस सीसाठी साठी एक एसटी दोन जागा रिझर्व्ह ठेवलेल्या पुढचं पद आहे या ठिकाणी जर तुम्ही बघितला लेबरर कामगार हे एक महत्वाचं पद आहे टोटल दहा जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत पेस्केल तुम्ही बघू शकता अठरा हजार एक्केचाळीस शंभर अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट तुमचं राहणार आहे दहावी उत्तीर्ण या व्यतिरिक्त कोणताही क्रॅक्टर आहे त्यांनी मागितलेला नाही या पदासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता ओबीसीच्या तीन जनरलच्या जा सात जागा या ठिकाणी भरल्या जातील कार्पेंटर एक जागा आहे अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट राहणार दहावी उत्तीर्ण आणि शिह हॅव नॉलेज ऑफ कार्पेंटरी एक जागा भरली जाईल जी जनरलसाठी राहणार आहे पदांची माहिती आपण घेतलेली आहे एज लिमिट आपण बघूया एज लिमिट बघा फॉर द पोस्ट ऑफ व्हेकल मेकॅनिक फायरमॅन लेबरर अँड कार्पेंटर यासाठी अठराशे पंचवीस वर्ष ओपनसाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष ओबीसी कॅन्डिडेट अठरा ते तीस वर्ष एस सी एसटी कॅन्डिडेटला राहणार आहे एज लिमिट सिव्हिल अँड मोटर ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेडसाठी अठरा ते सत्तावीस वर्ष ओपनसाठी अठरा ते बत्तावीस बत्तीस वर्ष एस सीला आणि अठरा ते बत्तीस वर्ष अगेन ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटला या ठिकाणी राहणार आहे सव्वीस म्हणून सर्व्हिस प्लस थ्री इयर्सचा जो आहे ते राहील या व्यतिरिक्त स्पोर्ट्स पर्सन वगैरे असाल तर तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये मिळून जाईल यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन ज्या माफ करायचं जो ऑफ नोटिफिकेशनमध्येच ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो फिलअप करून सेंड करायचा आहे दिलेल्या ॲड्रेसवर ॲड्रेस तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जाईल तुम्हाला त्याबरोबर एज्युकेशन क्वालिफिकेशनचे सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट डिस्चार्ज सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट हेवी मोटर ड्रायविंग लायसन्स डोमेसिकल सर्टिफिकेट आधार कार्ड आणि एक्सपिरेन डिटेल ज्या काही पदांसाठी मागितलं आहे त्याचं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे ते तुम्हाला पाठवायचं मित्रांनो फिलअप करून फॉर्म जे असणार आहे तो सेल्फ ऍड्रेस एनव्हलप तुम्हाला त्याच्यावर पंचाळीस रुपयाचा स्टॅम्प तुम्हाला त्या ठिकाणी चिकटवायचा आहे आणि तुम्हाला सेंड करायचा दिलेल्या ऍड्रेसवर एकवीस दिवसाच्या आत ऑलरेडी यासाठी डेट ज्या सुरुवात झालेल्या मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर यासाठी ते सेंड करणे आवश्यक आहे ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ कोण त्या पदासाठी अप्लाय करता हे तुम्हाला अलॉंग विथ सेल्फ अँड फादर्स मदर्स नेम ते तुम्हाला जे एनव्हलप आहे त्याच्यावरती लिहिणं आवश्यक आहे आणि ते तुम्ही दिलेल्या ऍड्रेसवर सेंड करू शकता ऍड्रेस तुम्हाला नोटिफिकेशन बॉक्समध्ये माफ करा नोटिफिकेशनमध्ये जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल तुम्ही डिटेलमध्ये याबाबतची माहिती माय जॉब डॉट कॉम वेबसाईटवर चेक करू शकता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे अगेन यासाठी ऑफलाईन अर्ज करायचे आहेत मित्रांनो जर इंटरेस्टेड असाल तर नक्की प्रयत्न करू शकता नॉर्दन कमांड असल्यामुळे जरी रिक्रुटमेंट तुमची ऑल ओव्हर किंवा प्लेसमेंट जे असणार आहे जॉब प्लेसमेंट ते ऑल ओव्हर इंडिया राहील मात्र याची रिक्रुटमेंट जी असणार आहे ती प्रोबली पंजाब या ठिकाणी कॅरी केली जाईल याबाबत कोणते क्लेअरेशन आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मात्र पंजाब या ठिकाणी केलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे मतरी मित्रांनो तुम्ही प्रयत्न करू शकता याबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करा चॅनल नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेलाकन क्लिक करा अपडेट जॉब रिलेटेड सर्वात अगोदर मिळवण्यासाठी धन्यवाद